लाइफ कैसे है रे? हमारी मम्मी बने थे वो, बट स्मिता वॉज माई फेवरेट बिकॉज शी इज़ माई फ्रेंड ऑल्सो एंड शी इज़ ओनेस्ट प्लेयर यू नो, और बहुत अच्छा खेली वो, बहुत अच्छा खेली। हाँ, मेरे लिए सरप्राइजिंग ये था कि मराठी बिग बॉस में भी उसने मतलब एकदम ऑनेस्ट, मतलब मराठी जो लड़कियां हैं उनके लिए एक छाप छोड़ी है कि बिंदास जियो यार, मतलब बी योर सेल्फ, लिव योर लाइफ, ये जात पात का चक्कर छोड़ो, कॉन्फिडेंस, अगर तुम्हें कुछ करना है यू कैन डू इट। मतलब सारी मराठी जो मुलगीज है उनके लिए एक बहुत बड़ा एग्जाम्पल है स्मिता गोंडकर। स्मिता माला मराठी मुलगी पाइजे, शी इज माय एक्ट्रेस ऑल्सो ना, अभी हम लोग साथ में फिल्म कर रहे हैं है तुझे सलाम इंडिया, तो हमारी एक अच्छी केमिस्ट्री भी है, मैं आर्या और स्मिता, एंड शी इज अ वेरी नाइस सोल यार, मतलब गॉड ब्लेस हर, थैंक यू। मैं वही बोला, तू कुछ पूछना नहीं है क्या है आजकल? यार उसमें तो पुलिस पहले गाय को हॉस्पिटल लेके गई, इंसान को लेके जाना चाहिए था पहले, लेकिन गाय को हॉस्पिटल ले गए तब तक वो बेचारा अकबर अपनी जान से हाथ धो बैठा। ये हमारे हिंदुस्तान के फ्यूचर के लिए एक बहुत ही खतरनाक चीज़ हो रही है, ये अकबर हो या आशीष हो उससे फ़र्क नहीं पड़ता, लेकिन इससे हमारे हिंदुस्तान का फ्यूचर खतरे में है, इससे ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में, बट हमारे देश का फ्यूचर खतरे में है। जो हो रहा है उसमें हम सबको अगर बाहर निकल के आवाज़ नहीं उठाई तो कल को आप भी हो सकते हो किशन भाई, कल को मैं भी हो सकता हूँ, कोई भी हो सकता है। अरे भाई क्या उनको अपनी वाट लगवानी है बोल के, बेचारे अच्छी खासी बॉक्स ऑफिस दे रहे, काम कर रहे, करने देना, मैं हूं ना ये सब काम के लिए, तेरे को उनकी क्या जरूरत है, सब खान ऐसे थोड़ी होते पागल। काय का लॉब है, कौन सा लॉब है? है कानून। अबे मोदी और राहुल गांधी के हाथ कानून से भी लंबे हैं, और आजकल तो दोनों जादू की झप्पी भी दे रहे हैं। छोड़ ना भाई, ये सब हम लोग को बेवकूफ बनाया जा रहा है, सदियों से होता आ रहा है, वो ही हो रहा है। तू छोड़ ना, स्मिता की बात करना कुछ अच्छा, स्मिता के लिए सवाल करना, तू हर बार वो ये क्या लेके आ जाता है यार, स्मिता के बारे में बात कर, मेरी दोस्त इतना हार्ड वर्क करके इतना ऊपर आई है, कुछ उसके बारे में बात करना, पूछ स्मिता के बारे में कुछ। अरे मेरी जान, आई स्पीक बट वो बोल के बॉलीवुड में मेरे को रोलों से निकाल दिया जा रहा है बेटा, पर 2019 में पॉलिटिशियन बना रहे मेरे को ये लोग। भाई बहुत अच्छा है, मराठी फिल्में भी आ रही है, मराठी एक ऑडियंस है, बहुत अच्छा है कि मराठी बिग बॉस सुपर हिट हुआ, इसका मतलब लोग एक्सपेक्ट कर रहे हैं और भी चीज़ें मराठी उसमें, तो अच्छा है यार, जितना भी आएगा लोगों के लिए अच्छा है, और बॉम्बे है भाई, मराठी लोगों का तो होना भी चाहिए यार। तो मेरे को 6 महीने लेने पड़ेंगे समझे कि नहीं, थोड़ा मराठी बराबर बोलने के लिए, मला माहिती आहे पर फुल नाही, मतलब समजे की नाही, एक नंबर, थँक यू। ऐसा कुछ नहीं है, स्मिता मेरी बहुत पुरानी दोस्त है,
बहुत पुरानी, मतलब बहुत पुरानी, जब हम लोग ट्रेन से सूरत जाया करते थे साड़ी का कैटलॉग शूट करने के लिए, तो मुझे याद है, तो दैट इज़ हाउ वी बॉन्डेड, कि हम लोग साथ में जाते थे ट्रेन में, एक दूसरे को के साथ बातें करते करते टाइम पास करते थे। फिर साउथ में काफ़ी बार हम लोगों ने साथ में काम किया, कुछ एड्स, फिर ऐसे जब भी देखा कि मतलब काफ़ी बार हम लोग बार बार बाउंस कर रहे थे एक दूसरे के साथ, तो वहाँ से दोस्ती शुरू हो गई। देखते देखते 10 साल हो गए। तो जब मैंने स्मिता के लिए वोट अपील किया था तो बहुत लोगों ने लिखा था कि डज शी इवन नो हर, सो आई रियली नो हर एंड आई नो हाउ नाइस शी इज, शी इज सच अ नाइस गर्ल, नहीं तो इतनी लंबी दोस्ती किसी के साथ टिकती नहीं है, स्पेशली बॉम्बे जैसे शहर में। तो फ्रॉम द टाइम व्हेन वी वर नोबडी टू देन हम दोनों के रास्ते बदले, मैं हिंदी टेलीविजन में आई, स्मिता मराठी फिल्मों में चली गई, सो विच इज़ अमेजिंग। और बिग बॉस में जाने से पहले मैंने बहुत सारा उसके दिमाग में मैंने ठूस ठूस के डाला था कि ऐसा करना वैसा करना, बट आई नो द हाउस इज़ वेरी टफ, वॉट हैपन्स इन साइड इज़ कम्प्लीटली अप टू यू। और स्मिता वैसी ही है, शी इज़ वेरी शांत, शी कैनॉट किसी के मुँह पे रिप्लाई करना, आज तक मतलब मुझे नहीं लगता कि वी हैव एवर फॉट, सो मतलब ऐसा भी कभी नहीं हुआ अच्छा ये या ये, ये अच्छा ठीक है, वो अच्छा ओके ठीक है, दैट इज़ हाउ इट हैज़ हैपन्ड विथ हर। सो आई एम सो हैप्पी कि वो टॉप 3 तक आई, दैट इट सेल्फ इज मोर देन इनफ फॉर मी, सो विशिंग हर ट्रिमेंडस एंड स्टूपेंडस सक्सेस आगे। यूजली बिग बॉस के घर से लोग थोड़ा बहुत पता नहीं कुछ गड़बड़ करके निकलते हैं, बट स्मिता हैज़ डन एन अमेजिंग जर्नी, तो स्मिता के लिए मुझे लगता है कि आगे रास्ता एकदम बहुत ब्यूटिफुल है और बहुत सारा काम करेगी, और उसके लिए हमारी शुभकामनाएं साथ में है। आपने जो पूछा मैंने सब साथ में बोल दिया, ओह माय गॉड। देख गुरमीत की फिल्म रिलीज हो रही है पलटन, विच इज़ ऑन 7th September, सो आई डोंट थिंक ऐसा इसमें कोई सच्चाई है, मैं कुछ तो नहीं बता सकती। दिस वॉज डेफिनेटली ट्रेंड सेटअप फॉर मराठी, लोगों को ऐसा अंदाज़ा नहीं था कि बिग बॉस भी आ सकता है मराठी में, और इस तरीके से एकदम एब्सोल्यूटली स्टाइलिश लड़की घर में, दैट वॉज लाइक अ शॉकिंग चेंज, लोगों को ऐसा लगता है, आई मीन फॉर हर ऑल्सो शी ऑलवेज वॉन्टेड टू फिट इन द मराठी घरेलू लुक, बट आई टोल्ड हर दैट यू आर ग्लैमरस, यू आर बॉर्न ग्लैमरस, हाँ तो तुम ऐसे ऐसे दुखी दुखी से दिख नहीं सकती हो, सो जस्ट एंजॉय योर सेल्फ, एंड शी लुक्ड हर बेस्ट एंड दैट हैज़ एक्चुअली सेट अ ट्रेंड फॉर द मराठी इंडस्ट्री, एंड आई थिंक दैट मोर एंड मोर पीपल विल कम अहेड एंड टेक दिस ट्रेंड फॉरवर्ड। हमारी बहुत मोमेंट्स है हम लोगों की, मैंने बोला तो ट्रेन में हम लोग बात करते करते आते थे, नहीं मुझे याद नहीं आ रहा, हम लोग सूरत से यहाँ आते थे और साथ में बात करते करते आते थे, वो काफ़ी मतलब वो जब बाइक वाइक चलाती थी, वो जब जाके पुणे में डर्ट बाइकिंग करती है, मुझे पहली बार लगा रही एक लड़की बाइकिंग भी कर सकती है, माय गॉड अमेजिंग, और इतनी पतली दुबली सी लड़की, तो उसको देख देख के मैंने थोड़ा बाइकिंग सीखा था, लेकिन कोशिश की थी और मैं बहुत ज़ोर से गिरी थी, और उसके बाद से मैंने अटेम्प्ट भी नहीं किया। सो स्मिता इज़ रियली रियली एक्सीलेंट एंड आई थिंक शी विल सेट ट्रेंड्स एंड शी विल गो अहेड, आई लाइक इट द वे आई एम लुकिंग। बहुत इंतज़ार है और डबिंग हो चुकी है, 30th को ट्रेलर लॉन्च होने वाला है, 1st को ट्रेलर लॉन्च होने वाला है, सो आई एम सो एक्साइटेड, मैंने खुद नहीं देखा है, सो आई एम सो एक्साइटेड, गुरमीत ने भी नहीं देखा है, सो वी आर सो एक्साइटेड कि हम फर्स्ट टाइम एक बार देखें, एंड इज जस्ट गिविंग अस गूज़बम्प्स बिकॉज ही इज़ वर्क ट्रिमेंडसली हार्ड, आई मीन द होल टीम हैज़ वर्क ट्रिमेंडसली हार्ड, थैंक यू, थैंक यू। आइए सवाल किसका है?
खरं तर स्मितासाठी खूप आनंद वाटतोय आणि अभिमान देखील वाटतोय की ती एकतर माझी मैत्रीण आहे आणि ती टॉप 3 मध्ये पोचली. खरं तर तिने विजयी व्हावं अशी मनापासून इच्छा होती, पण प्रत्येकाचं एक जर्नी असतो आणि ऑडियन्सनी जो काय एक डिसाईड केलं असेल किंवा त्यांचा एक जो काय कौल होता त्यानुसार तिला टॉप 3 नंतर एलिमिनेट व्हावं लागलं. पण ही सुद्धा खूप मोठी अचीवमेंट आहे, टॉप 5 मध्ये पोचणं, टॉप 5 मध्ये पोचल्यानंतर टॉप 3 पर्यंत पोचणं. सो मला असं वाटतं ती ट्रॉफी जिंकण्यापेक्षा तिने सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची, मायबाप रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. सो ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तिने त्या घरामध्ये कधीच कोणाची कंप्लेंट केली नाही आणि खूप मनापासून खेळली, खूप जिद्दी होती आणि कधीच कुठल्या टास्कमध्ये तिने आरडाओरडा केली नाही की मला अमुक लागलं तमुक लागलं. खूप पॅशनेटली खेळली, स्पोर्ट्स गर्ल आहे ती. सो तिचा हा जो स्वभाव आहे फाईट करण्याचा, त्याचा तिला निश्चितपणे या बीबीच्या हाऊसमध्ये फायदा देखील झाला आणि ही गोष्ट खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी देखील आहे. मला माहीत नाही एक्झॅक्टली, कारण मी स्वतःच हेल्थच्या रिझनमुळे क्विट केलं. सो मी एलिमिनेट नाही झालो, पण ते मी क्विट जे केलं त्याचा फायदा कोणाला तरी झाला असं मी निश्चितपणे म्हणेन. पण आता काय आहे की जर तरच्या गोष्टी आपण न केलेल्या बऱ्या, कारण जर मी असतो तर आणि मी असं केलं असतं आणि मी तसं केलं असतं असं म्हणण्यापेक्षा देवानी काहीतरी ठरवलं असेल किंवा त्यांच्या डेस्टिनीमध्ये ते लिहिलं असेल. सो त्यांना ते मिळालं आणि सगळेच मित्र आहेत. सो एंड ऑफ द डे दे ऑल आर फ्रॉम इंडस्ट्री. सो आय एम हॅपी फॉर देम निश्चितपणे. पण आता ऑलरेडी एक बिग बॉसचे होस्ट आहेत ज्यांचा एक फादरली रिस्पेक्ट आहे इंडस्ट्रीला. सो ते आहेत आणि ते उत्तमरित्या करतायत, त्याच्यामुळे बिग बॉसच्या कुठल्याही पुढच्या सीझनमध्ये त्या कुठल्याही गोष्टीसाठी मला बोलवतील तर मी खूप आनंदाने जाईन, कारण त्या बिग बॉस फॅमिलीचा एक भाग आहे. सो तिकडच्या सगळ्या गमती जमती माहिती आहेत. सो ते किती इंटरेस्टिंग आहे याचं खात्री असल्यामुळे निश्चितच त्याच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये म्हणा पार्टिसिपेट करायला आवडेल. असं नाही, गणितं बदलतात. राजेश बाहेर गेला, मी बाहेर गेलो आणि सगळ्यात शेवटी रेशमताई बाहेर गेली. मुळात आमच्या ग्रुपचं काहीतरी एक गणित जे होतं ते कुठेतरी बिघडलं आणि आमची लोकं जी आहेत रेशमताई असतात हे तेवढे हे नाही आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, श्रूड नाही आहेत किंवा त्यांना असं फार ट्रॉफी 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 असं नाही आहे, कारण आयुष्यात त्यांनी जे काही काम केलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऑलवेज त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे. पण जे लोक जिंकले आहेत, म्हणजे ऑफकोर्स मेघा जी जिंकली आहे त्याच्यामध्ये तिची जिद्द आणि तिने जे ठरवून आली होती, सो त्या गोष्टीचा तिला निश्चितपणे फायदा झाला आणि तिने जो एम आणि फोकस ठेवला होता त्यासाठी काही गोष्टी तिने केल्या, त्या गोष्टी आम्हाला पटल्या नाही पटल्या हा नंतरचा मुद्दा, पण तिने ते अचीव्ह केलं ही सुद्धा एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
नमस्कार, आई एम रियली सरप्राइज्ड और आई रियली डोंट हैव वर्ड्स. मुझे मैं आई डोंट नो क्या कहूँ. ओह माय गॉड, किसकी हरकत है ये? माय गॉड, बहुत खुशी हो रही है. और मैं जब से मुंबई में आई हूँ, मेरे थोड़े ही बहुत क्लोज फ्रेंड्स हैं और इन्हीं फ्रेंड्स ने मुझे आज इतना अच्छा सुंदर सरप्राइज़ दिया है और मुझे कुछ और कह के लेके आई हैं यहाँ पे. एंड ओह गॉश, आप सब मेरे लिए आए हैं, तो सीरियसली थैंक यू सो मच. आई एम रियली ब्लेस्ड एंड टू हैव फ्रेंड्स लाइक देम. पारुल, शी इज बीन स्टैंडिंग विद मी हेड स्ट्रॉन्ग फॉर अ वेरी लॉन्ग टाइम. रिचा, शी इज़ अ डार्लिंग. उसके बगैर ये जर्नी इनकम्प्लीट थी. How is your press conference? She has to answer. Oh my god. She had come here to attend a press conference and exactly. No, no, suna hai tera, meri awaaz bahut unchi hai. मैं बहुत ऊंचा बोलती हूँ. ओह माय गॉड, तेरा नाम देख पकड़ी किधर. ओह माय नेम, ओह माय गॉड, ओह माय गॉड, यू ड्रॉप्ड अ माइक. सॉरी, आई एम वेरी सॉरी. मैं ना हैंडल नहीं कर पा रही हूँ. दिस इज सो दिस इज हर मोमेंट, लेट हर एंजॉय इट. एंड दिस इज योर पार्टी स्मिता, इट्स यू नॉट इन अ प्रेस कॉन्फ्रेंस. सो गेट बैक आउट ऑफ बिग बॉस हाउस एंड कॉन्ग्रेचुलेशन, सुपर कूल. आप बस नहीं हो गया ना बिग बॉस. मला खरच हिंदी, मी मध्ये एक मराठी देते आणि मग हिंदी में, मैं हिंदी में दोनों में, हाँ दोन्ही भाषामध्ये देते. हाँ जी, पहले थोड़ा मराठी बात कर लेते हैं क्योंकि बहुत मुश्किल से मराठी सीख के आई हूँ वहाँ पे. बहुत अच्छे से सीख के आई हूँ. हो आधी मराठी थोड़ा सा बोलते. मला खरच विश्वास बसत नाही आहे आता. मला बिग बॉस हाऊसमध्ये जेव्हा एवी दाखवली गेली होती तेव्हा एक आयुष्यातलं पहिल्यांदा एक हॅपी मोमेंट आला होता जे अनफगेटेबल आहे. आणि माझे फ्रेंड्स क्रेझी आहेत हे मला माहिती आहे, पण आज म्हणजे एवढा मोठा सरप्राईज त्यांनी प्लॅन केला हे खरंच मला माहीत नव्हतं. मला वाटलं काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि काही बऱ्याच फ्रेंड्सनी मदत केली, आपल्याला सपोर्ट केला आहे तर त्यांना भेटायचं आहे, हाच विचार ठेवून मी इकडे आले होते. मला तर खरंच शब्द सापडत नाही आहे आणि थोडंसं मन भरून येतं आहे, पण तुम्ही पाहिलं असाल मी खूप बॅलन्स्ड आहे. मला लगेच रडायला येत नाही, खूप बॅलन्स्ड आहे. पण मला खरंच आता पण मन भरून येतं आहे की असे अप्रतिम फ्रेंड्स आहेत माझ्याकडे की पूर्ण सीझनमध्ये माझ्या मागे सगळे म्हणायचे की आता पार्टनर शोध कोणतरी, पण खरंच असे फ्रेंड्स असल्यावर तुम्हाला कशाला पाहिजे पार्टनर असं मी म्हणते. तर आय एम रिअली ब्लेस्ड दॅट आय हॅव फ्रेंड्स लाईक दिस, सिरियसली. रेशमताई आणि जुई, कारण त्या आमच्या ग्रुपच्या होत्या आहेत म्हणजे. आणि मला आता त्यागराज दादा दिसले. हो, ओ माय गॉड, एव्हरीबडी इज हियर. तुला माहिती नव्हतं, आम्हाला माहिती. म्हणजे मग आता कोण कोण आलाय? ओके, कम कम, येस. आणि हां जी, जी 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 देबिना, और मेरे बारे में मत बोल. और मेरी जो फ्रेंडशिप है बहुत पुरानी फ्रेंडशिप है और ये एक ऐसी फ्रेंड है कि हर एक सिचुएशन में, मेरे लाइफ के हर एक मोड पे वो मेरे साथ खड़ी रही है. सेम रिचा. मैं पहले देबिना का ख़त्म कर लेती हूँ. उसके बारे में क्या कहूँ, जाने से पहले मैंने कोई प्रिपरेशन ज़्यादा की नहीं थी, ना ही मैंने एपिसोड्स देखे थे. लेकिन जाने से पहले मैं देबिना को बहुत ब्रीफली मिलके गई थी, उसको भी पता नहीं था एग्जैक्टली
क्या होने वाला है, लेकिन मैं बहुत डेबिना को इतना मिस किया, मैंने उसको वहाँ पे इतना मिस किया कि शी नोज मी सो वेल, वो इतना अच्छे से जानती है, और जब भी मुझे लगता था यहाँ पे कहीं मैं वीक पड़ रही हूँ तो मैं हमेशा सोचती थी कि डेबिना के जो वर्ड्स होते थे ना मेरे लिए, तो हमेशा उसकी याद आती थी, भगवान को याद करते हो, हाँ मैं कर रही थी, मैं डेबिना को याद कर रही थी, और हाँ कि क्यों मैं थोड़ा सा और इंस्पायर उससे बात करके और ज्यादा वक्त बिता के जाना चाहिए था। आई टोल्ड हर यू कैन नॉट चेंज योरसेल्फ, आप अपने आप को बदल तो सकते नहीं हो, और जैसे मैंने पहले ही बोला कि आई नो हर फॉर 10 years, और 10 साल किसी के साथ दोस्ती जब टिकती है, 10-12 साल में भी, तो तब बहुत अच्छे इंसान होते तो ही दोस्ती टिकती, नहीं तो झगड़ा हो जाता, ख़त्म हो जाती है सब कुछ, तो आई मीन इट इज़ दैट लॉन्ग अ फ्रेंडशिप। सो व्हेन आई डिड अ वोट अपील, पीपल वर आस्किंग ऑल्सो कि ये तो फेक है, पेड प्रमोशन है एंड ऑल, सो आई विल, सो हियर आई वुड लाइक टू से शी इज़ वन ऑफ माई ओल्डेस्ट फ्रेंड इन बॉम्बे, ओल्डेस्ट, हम लोग मतलब उस टाइम पे सुपर स्ट्रगल करते थे साथ में, ट्रेन में जाते थे मॉडलिंग करते थे, सुबह एक्शन क्लासेस जाते थे, डांस क्लासेस जाते थे, एंड गुरु एंड रबीना इतने दे हैव लाइक बीन विथ मी फॉर ऑल दीज ईयर्स, और हमें एक दूसरों के बारे में, अब हमारे मूड्स के बारे में, देवी ना मुझे इतनी अच्छी से जानती है, और द पार्टी इज हर्स एंड शी इज लुकिंग सो ब्यूटीफुल, एंड ऑल द क्रेडिट गोज टू रिचा, थैंक यू रिचा की भी ना, जो ट्रेंड जो स्मिता ने सेट किया इन मराठी बिग बॉस, जो आप पूछ रहे थे कि बिग बॉस हैज सेट अ ट्रेंड दिस टाइम एंड ऑल, सो आई थिंक इट इज बिकॉज ऑफ हर हार्ड वर्क एंड द वे शी कैरीड इट, बट हर हार्ड वर्क, नॉट इवन हर हार्ड वर्क, हिंदी में बोल नहीं रही, मुझे समझ में नहीं जा रही, मराठी समझ में नहीं आ रही, हो करीन ना म्हणजे काय करणार, मला आता मी रिचा बद्दल थोडस बोलते, रिचा माझी खूप जुनी मैत्रीण आहे, ती शी हॅज अ गोल्डन हार्ट, आणि आमची मैत्री बहुतेक, आणि शी मध्यरात्री काहीही सांगितलं की ती सगळं सोडून यायला तयार असते, आणि जेवढे कपडे, वॉट एवर क्लोथ्स, मैं हिंदी में भी बात करूंगी बीच में, जितने कपडे मैंने पहने हैं ये सारे रिचा के डिज़ाइन्स थे, रिचा की स्टाइलिंग थी, और जब मैं अंदर जा रही थी सारे, आणि प्रत्येक आउटफिट, हर एक आउटफिट प्लास्टिक बैग्स में एसेसरीज के साथ पैक किया गया था, बहुत ही अच्छे से हो गया, फिर जो जाते ही वहाँ पे फ्रिस्किंग होती है, हर एक कपड़ा खोल के चेक किया जाता है, और स्टिकर्स सब निकाले जाते हैं, तो सारा मिक्स हो गया था, मैं आधे टेंशन में थी कि अब तो मिक्स हो गया है, अब मैं क्या पहनूंगी, ये तो बहुत चिल्लाएगी देख देख के मन में, बट आई थिंक वी मैनेज प्रिटी वेल, एंड काफी आई थिंक उसको बाद में आदत हो गई थी, बेसिकली जो स्मिता ने स्टाइल फॉलो किया कहीं ना कहीं वो उसका ऑफ था, बिकॉज शी इज मोर ऑफ अ स्पोर्ट्स पर्सन, शी इज मोर इन दैट हुडी, टी शर्ट, शॉर्ट्स, जीन्स, दैट्स इट, टू एक्सेसराइज एवरीथिंग विद व्हाट शी वोर was a very difficult thing for her, but she put it across well. I managed very yes, well. But all the clothes, जोड़े जितने मेरे weekend costumes थे, जिसके बारे में काफ़ी बात भी किया गया था, सारे इसी के हैं, आज भी मैं इसी का outfit पहन रही हूँ, और हमेशा इसी के ही पहनती हूँ, और आज मुझे इसको बहुत झूठ बोलना पड़ा यहाँ लाने के लिए, आई नो, पर मैं एक बात कहना चाहती हूँ कि मैं यहाँ पे नहीं थी, लेकिन और एक बहुत इंपॉर्टेंट पर्सन है जो मेरे एक्सेसरीज जो भी मैं पहनती हूँ, आशिता, ये रिचा की ही टीम में से है, और आशिता ने मेरे सारे एक्सेसराइजिंग जितने बियर्ड से कान के, गले के, ऑल दीज थिंग्स, ये पूरा सॉरी आशिता ने स्टाइलिंग की थी, एंड ये दोनों ने मुझे सिर्फ 4 दिन में, बहुत लोगों को ऐसा लग रहा है कि शायद मैंने 1 महीना वगैरह लगा दिया पैकिंग करने के लिए, ऐसी बात है नहीं, मैं इजिप्ट गई हुई थी, हमें सिर्फ 4 दिन मिले थे, और 4 दिन में पूरे 3-3.5 महीने के कॉस्ट्यूम्स हमें करने थे, और जिस तरह से पैकिंग हो रही थी, मेरा ये सब जो भी लास्ट मिनट था, ये इन दोनों के बगैर वाज इम्पॉसिबल। आई इंटरप्ट योर 1 मिनट, आई नीड 2 मोर पीपल, पारुल एंड संगमित्रा, हु हैव बीन इक्वली इंपॉर्टेंट, नो नो नो, वी ऑल आर अ टीम, ये हमारी स्टाइलिंग की टीम है, लेकिन मेरी एक और एक टीम है जो मैं अभी बुलाने वाली हूँ, और बुलाने वाली ही थी, जिसके बगैर अगेन दिस वुडंट हैव बीन पॉसिबल, ये अगेन एक मेरी ऐसी दोस्त है जिसे मैं 10 सालों से जानती हूँ, हर एक सुख दुख में मेरे साथ रही है, हर एक मोमेंट में साथ रही है, बहुत बिजी रहती है, इतनी बिजी रहती है फोन नहीं उठाती फोन, हाँ, लेकिन आई एम टेलिंग यू, वो मेरे लिए मिडिल ऑफ द नाइट हो, कुछ भी हो, शी इज़ ऑलवेज देयर,
ऑलवेज, यानी जो मेहनत उसने करी है अभी आई के नॉट इवन एक्सप्लेन एक्सप्रेस। यहाँ पे बहुत सारे लोग हैं ये जानते हैं क्योंकि हर एक उसके इवेंट में मैं होती हूँ, तो आई एम अगेन इनकम्प्लीट विदाउट हर। तो प्लीज प्लीज नो यू हैव टू संगमित्रा कम बाय पारुल प्लीज कम एंड वेयर आर यू पारुल, अगेन पारुल के बारे में क्या कहूँ, जो भी कहूँ बहुत कम है उसके लिए। वहां से अगर मैंने किसी को और किसी को अगर याद किया है तो पारुल को याद किया है, और हमेशा यही चाह के आई होप यू आर वाचिंग इट, आई होप यू आर देयर टोटली। आई थिंक रिचा मी देविना वी ऑल एवरीबॉडी वाज, और मुझे ऐसा कहीं लग रहा था कि मेरे हिंदी के जो फ्रेंड्स हैं शायद बिजी शेड्यूल में हैं, शूट करते कर रहे होंगे, शायद इतना देख नहीं पाएंगे, मराठी शायद समझ नहीं पाएंगे, देख नहीं पाएंगे, लेकिन जब से मैं आई हूँ आई एम सरप्राइज। डेबिना ने हर एक एपिसोड देखा हुआ है, वो हर एक एपिसोड के बारे में मुझसे बात करी है। आई एम सरप्राइज पारुल, संगमित्रा वॉज फॉलोइंग एवरी सिंगल थिंग। प्लीज कम संगमित्रा, प्लीज कम, प्लीज एक्चुअली कम ना। शी इज संगमित्रा इज अगेन अनदर वेरी गुड फ्रेंड ऑफ माइन एंड वर्क्स विद पारुल, शी इज इन आर टीम, एंड जो पी आर जो भी हुआ था एवरीथिंग, संगमित्रा इज ऑल्सो बीन एन इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ दिस जर्नी, एंड ट्रस्ट मी दिस वॉज नॉट पॉसिबल, ये नहीं था, ये मुमकिन ही नहीं था इनके बगैर, इट वॉज नॉट पॉसिबल विदाउट देम। Absolutely. And it wouldn't have been possible, Smita, you played so well. Yeah, that is the most important thing. I think this journey is incomplete without you playing so well. We wouldn't have done our efforts had you not delivered like this. Thank you. It was so beautiful. And we are so proud of you. Thank you. And I seriously, मैं नहीं जान पा रही थी कि बाहर क्या दिखा रहे हैं, क्या देख रहे हो आप लोग, लेकिन ये रियलाइज़ हुआ है जब से मैं निकली हूँ कि इतना सारा प्यार मिल रहा है, दे ऑल आर सो आई एम लाइक सो फीलिंग सो ब्लेस। सब लोग कह रहे हैं कि आई हैव वन देयर हार्ट्स, तो मैंने कभी ये सोचा नहीं था अंदर, मैं सिर्फ आई वॉज जस्ट बींग मी, आई वॉज जस्ट बींग माई सेल्फ, लेकिन आप लोगों ने यानी ऑडियंसेस ने मेरी छोटी छोटी चीज़ें नोटिस की हैं और मेरी छोटे छोटे क्वालिटीज़ को नोटिस की है, तो आई थिंक आई एम फीलिंग ब्लेस्ड टू हैव लवली ऑडियंसेस लाइक यू, डेफिनेटली। लेट देम गो अहेड विद द क्वेश्चन। हाँ आई नो हो सुशांत एक एक आई एक हो सेकंड बोल त्यागराज कम थैंक यू इकडे ना तू अशी खर तर आम्हाला सगळ्यांना माहित होतं की 24 तारखेला पार्टी आहे, पण तिला आम्ही सांगितलं नव्हतं, एक सरप्राईज होतं आणि ते खूप आधीच ठरवलं होतं जेव्हा ती टॉप 5 किंवा टॉप 6 गेली, तेव्हा डिसाईड केलं होतं तिच्या संपूर्ण या रिचा पारुल आणि तिचे सगळे जो ग्रुप आहे त्यांनी। सो आज या घरात म्हणजे स्मिताच्या घरात पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि मजा करणार आहोत, कारण हा 100 दिवसाचा प्रवास ज्याच्यामध्ये खूप गोष्टी टास्कच्या माध्यमानं एकमेकांशी कुरघोडी करून होतात, पण आज कम्प्लीट मूड वेगळा आहे, त्याच्यामुळे खूप गप्पा गोष्टी आणि मजा धमाल मजा मस्ती होईल। सो आणि सगळेच जण आम्ही स्मिताला ज्या टॉप 3 बघितलं, सो तिला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आलोय, सो आम्ही सगळेच जण खूप आनंदात आहोत। आज बिग बॉस आदेश देत आहे, माईक नाहीये बिग बॉस आदेश देत आहे, ते नाहीये वेळेच बंधन नाहीये, मोकळे सगळे सुटलेले पिंजऱ्यातून, लाइट्स ऑफ होणार नाही आहेत, हो आणि मला ना खरंच मला ना कळत नाहीये, आय एम रिअली एक्सायटेड, मला मी खूप कंट्रोलपणे खूप भरून येते, पण तरी आय डोंट वॉन्ट टू, नाही खूप रडले बिडले ते डबी आहे, नाही रडली नाही अजून किती
पुढे तिकडे बास अजून नाही गाणं गाणं हो किती चांगलं बोलतीये ना आता इंग्लिश शब्द येत नाहीये हो मी जेव्हा बोलते मराठी आवडते खूप कष्ट घेतले बारा खडी म्हणायला लावली बारा खडी मला आणि रूल बुक होत तिकडे वाचण्यासाठी ती रोज माझ्या समोर बस मोठ्याने वाच तर रोज काय काय आठवण कशी होती अरे खूप सुंदर व्हेरी ब्युटिफुल मोमेंट आणि खरं सांगू मला ना आऊन बरोबर कनेक्ट व्हायचं होतं आणि माझा हा प्रयत्न पहिल्या दिवसापासूनच चालू होता जेव्हा ते आत आले होते त्यांची बॅग मीच आतमध्ये म्हटलं नाही मला ह्यांच्याबरोबर मला खूप कनेक्ट व्हायचं होतं त्यांच्याबरोबर म्हणून मी ती बॅग पण आत तुमच्या बेडपर्यंत घेऊन आले होते आणि मला खरंच एक छान रिलेशनशिप डेव्हलप करायचं होतं पण त्या टास्कच्या मध्ये टास्क काहीतरी झालं होतं ती नाही अहो आम्ही आम्ही काय करतो की टास्क खेळताना एक रोल प्ले करत असतो आणि त्या रोलमध्ये मी त्या कॅरेक्टरमध्ये असल्यावर मी त्या कॅरेक्टर चोर झाले होते त्या दिवशी आता चोरी करणार दरोडा घालणार आणि मी आपली चोरासारखीच वागत होते तर आमच्यामध्ये थोडंसं झालं तिकडे माझ्यामध्ये तुझ्यामध्ये पण हो हा मला म्हणते थोबडफोडी आणि हा आणि चिडू ना असं काही मस्करीत वगैरे नाही आणि हा माझा आधीचा मित्र आहे खूप चांगला मित्र आहे आणि हा तू चिडून असा स्मिता तुझा थोबडफोडीन म्हटलं बापरे ह्याला काय झालं जाऊ दे तो ऑपोजिट झालं होतं रात्र खूप झाली होती मला झोप येत होती पायाला मच्छर चावून चावून पाय फोडत होते तो सगळा मला त्रास सहन नव्हता होत तरी गप्प बसले होते पण हिनी डोकं फिरवल्या म्हणजे घाणेरड बोलली मी काय पण इट्स ओके ती आता पण बाराखडी म्हणून घेऊ शकते हो हो आणि पण मला ते मोमेंट इतके स्पेशल आहेत कारण मला एक कुठेतरी भीती बसली होती की माझी मराठी नीट नाहीये मी काहीतरी बोलायला जाते त्याचा अर्थ काहीतरी वेगळा निघतोय मी नीट बहुतेक म्हणून मी जरा घाबरून बॅकफूट वरती होते स्टार्टिंगचे काही आठवडे त्याच्यामध्ये जेव्हा बाराखडी सुरू झाली तर मला खूप आवडायचं ते की चला आऊच्या या निमित्ताने का होईना मी हाऊच आऊची मैत्री करते किंवा मला छान वाटते मला तिच्या जवळ तिच्याशी बोलायला आवडतंय सगळं हे असं हळूहळू सुरू झालं तर मी ते जे मोमेंट्स आहेत खूप चेरिश केलं तिकडे एक असा पोस्टर होता डाबरचा डाबर रेड त्याच्या खाली ते टॅगलाईन्स वगैरे जे काय ऍड वगैरे असायची तेवढंच आम्हाला वाचायला मिळायचं नाहीतर मग ते रूलबुक असायची त्याच्या व्यतिरिक्त वाचण्यासाठी असं वाचन करण्यासाठी असं काहीच रूलबुक तिला वाचायला लाव रोज रूलबुक त्यांनी वाच माझ्या समोर बस हा आणि ते रूलबुक इतका पाठ झाला होता मला म्हणून मी कुठलेही नियम तोडले नाही तिकडे आणि म्हणून मला त्यामुळे ती टॉप 3 मध्ये गेली एक्झॅक्टली आणि मला बिग बॉसनी बोलवलंच नाही कन्फेशन रूम मध्ये कधीच तर मी शेवटी जेव्हा एव्ही दाखवलं तेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांनी विचारलं की तुला काय बोलायचंय का विचार मी म्हटलं बिग बॉस तुम्ही 3.5 महिने झाले तुम्ही सगळ्यांना बोलवता कन्फेशन रूम मध्ये आणि त्याची जी गप्पा मारता आणि ते सगळे एकदम चार्ज बाहेर येतात तुम्ही मला का नाही बोलवलं मी पण अजून चार्ज अजून छान परफॉर्म करू शकली असते ते गप्प बसले मला वाटलं की चिडलं की काय म्हणून विचारलं तुम्ही चिडलात की काय मस्करी करत होते आम्ही सॉरी वगैरे तर त्यांनी असं सांगितलं स्मिता जर आम्ही चिडलो असतो तर तुला नक्कीच कन्फेशन रूम मध्ये बोलवलं असतं म्हणजे इट वॉज लाईक अ कॉम्प्लिमेंट पण हो ते तिकडचं तिकडे आम्ही विसरलो अहो पण अहो लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि वाट बघत होते कधी तलवार निघणार कधी तलवार निघणार तलवारच काढली लोकांना कळलं ना उषा कशी आहे सहनशील गोड आहे अगदी गोड आहे गोड बोला ना म्हणजे आता नाही बोलणार नाही आता नाही बोलणार मी आता ते विसरले बिग बॉस बस आदेश देत आहे आदेश देत बधीर झालेला मेंदू ठिकाणावर कारण मेंदू बधीर होता तिकडे हो सगळे अजून आणि सगळे मी असं ठरवलं होतं की आल्यावर एक आठवडा कोणाशीच भेटणार नाही बोलणार नाही फोनही उघडणार नाही पण तसं नाही आहे इतकं भरभरून प्रेम मिळतंय मी फक्त काल तेही एक थोडाच वेळ दुपारी म्हणजे दुपारपर्यंत आराम केला दुपारनंतर आमचं कपडे वगैरे काम सुरू झालेलं आहे माझी डबिंग शूट्स परवापासून उद्या इंटरव्ह्यूज सगळं चालू झालेलं आहे तर इट इज अ व्हेरी बिझी वीक फॉर मी माझ्यासाठी खूप बिझी आहे हे आणि आता आराम वगैरे काही नाही आता फक्त काम करायचं आहे आणि आरती आहे वा 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 आरती आरतीकडे लक्ष गेलं की नाही अरे असं कसं ऍक्च्युअली आमची खूप काय म्हणतात पहिल्याच आठवड्यात जे काही झालं होतं ना हो पण ते आमचं क्लिअर झालं ते कुणामुळे तरी काहीतरी जरा झालं होतं आज काही नको आता ठीक आहे ना सगळं
सगळे एन्जॉईंग मूड मध्ये आहेत, त्याच्यामुळे या नोट वरती आम्ही फक्त एकच सांगतो की स्मिता बरोबर त्या घरामध्ये राहिल्यामुळे आपण किती गबाळे आहोत याची पुन्हा एकदा जाणीव काही काय सिरियसली तुमचे काय असे निळे केस झोपेत सुद्धा इतकी व्यवस्थित असायची आणि इतकं सुंदर तिने कॅरी केलं स्वतःला की खरोखरच ते आणि त्याच्यामध्ये रिचाचं पण खूपच श्रेय आहे, त्यामुळे त्या दोघींचंही खूप अभिनंदन. घरातून बाहेर पडल्यानंतर सगळेच जण रिचाकडे जायला लागले, त्याच्यामुळे मी जे काही घातलंय ते पण रिचाने डिझाईन. असं काय नाही, तिच्यासाठी चॅलेंज आहे. म्हणेन की बिग बॉस मध्ये ग्लॅमर असं जे काय होतं पहिलं ते स्मिता गोल. थँक यू, मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मेगा दाढे सगळ्या मुली एम था की मी इसको जब अंदर भेजू आई वॉन्टेड एव्हरीबडी टू लुक ॲट हर लाईक वॉट शी इज अँड हाऊ शी कॅन कॅरी. आई हॅव सक्सेडेड इन दॅट. थँक यू बेबी, थँक यू. आय मीन खरंच गाणं आणि आणखीन एक गंमत जात आता. वेलकम बिग बॉस ते करू ते घराबाहेर पडल्यानंतर स्मिताची आई भेटली मला आणि मग असं लक्षात आलं की खूप वर्ष जुनी आमची ओळख आहे. म्हणजे माझ्या आत्याकडे ती गाणं शिकत होती आणि खूप लहान 7-8 वर्षाचा असल्यापासून तिने मला पाहिलंय आणि तिने बाहेर आल्याने मला झापलं की माझ्या मुलीला ओळखलं नाहीस तू, असं कसं केलं तू, तू ओळखलं कसं नाही तिला. म्हटलं सॉरी, तुमची मुलगी इतकी सुंदर आहे आणि तरी मी तिला ओळखलं ही माझी चूक आहे. पण नंतर मला लक्षात आलं की खूप जुनं रिलेशन बोरकरांचं आणि खाडीलकरांचं आहे आणि त्याचाही मला खूप आनंद आहे. गाणं म्हणजे गाण्याचं रिलेशन आहे कारण आई गाणं गाते आणि मध्ये मध्ये मी हिंदी मध्ये बोली ना, नाही तर चिडतील मग बाकीचे. तर त्यांना कळतं हिंदीवाल्यांना मराठी कळतो. आई स्वतः खूप वर्षांपासून गाणं गाते म्हणजे लहानपणापासूनच, कारण आमच्या घरामध्ये एक एक आर्ट आणि एक स्पोर्ट कंपल्सरी होतं. तर आई लहानपणा म्हणजे लहानपणापासूनच गाणं गाते, तर तसं यांचं नातं आहे आणि मला माहीत नव्हतं ते. मला माहीत नव्हतं पण बाहेर आल्यानंतर ते. एनिवेज गाणं गाताय ना? हो. कुठलं कुठलं तेच गाऊ? ते वेलकम बिग बॉस. हा नाही, हिला गंडवलं नाही. मला मला अजून एक सांगायचं आहे, मी इकडे नसताना गाण्याच्या आधी मला एक नक्कीच सांगायचं आहे. मी इकडे नसताना मला माहित नव्हतं की माझ्या मागे काय इकडे चालू आहे, कोण धडपड करतंय. पण मला आत्ता या कालपासनं म्हणजे थोडं जे काय मला कळलंय त्याच्यामध्ये सुशांत म्हणजे त्या एक्स कंटेस्टंट पैकी सुशांत, जुई, भूषण या तिघांनी माझ्यासाठी इतकी धडपड केली आहे, तर किती मी कसट आहे. थँक यू म्हणून असं झालंय हे झालं की मग एक आता तू हे सुरू ठेव, आम्ही तुझ्या आतमध्ये वाटतो. हो हो, मम्मी जे गाणं या सगळ्यांना सुद्धा थोडस ओठांवरती चढलेलं आहे ते गाणं म्हणतो. साध सोप जीवन जगताना जास्तीच्या अपेक्षा नसताना अध्यात्मात कोणाच्या नसताना चूक आपली काहीच नसताना आपण वैतागून म्हणतो नशिबान गंडवलन खराब बॅड लग्न लटकवलन सला नशिबान गंडवलन. अजून एक मित्र आलाय माझा. पण आऊनी सगळ्यांबरोबरच काम केलेलं आहे, हर एक आर्टिस्ट के साथ आऊने इतना काम किया है. मतलब देखो हम अभी तक टिके हुए हैं. अल्लाह ब्लेस यू. नो वेट, कम हियर. नो कम हियर. नो नो सी इट्स योर डे. नो ही कम हियर 2 मिनट्स. कम हम जाते हैं आप मेरे. यू लुकिंग सो प्रीटी माशाल्लाह. थैंक यू, थैंक यू. बाय द वे इनकी बहुत अच्छी फिल्म आने वाली है तुझे सलाम इंडिया. आम्ही एक फिल्म करत होतो, अर्धा अजून बाकी है, थोड़ा सा बाकी है. इनकी वेट हो रही थी. हां ये बिग बॉस के घर में थी तो
अभी पूरी कर लेंगे. माशाल्लाह, यू लुकिंग माशाल्लाह. कंटिन्यूटी जर्क आएगा यार. कंटिन्यूटी जर्क. मोर नाइस. आई नो. थैंक यू. टेक केयर. ओके. आई एम गोइंग बिकॉज़ आई हैव वर्क. गॉड ब्लेस यू. थैंक यू सो मच फॉर कमिंग. थैंक यू. लव यू. लव यू. यू आर सो हैप्पी. एब्सोल्युटली सो हैप्पी. थैंक यू. एंड यू डिड वेरी गुड. थैंक यू. टेक केयर. ओके. थँक यू. दीपशिका ही एक खूप ही पण जुनी मैत्रीण आहे आणि मला माहीत होतं की ही बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे, पण मी तिला आधी सांगायला तिला खरं विचारलं असतं, थोडेसे टिप्स अजून मिळाले असते हिच्याकडनं, पण तरी शेवटच्या दिवशी तिला फोन केला होता मी. पॅकिंग कसं को करतात, ह्याचं काय फ्रिस्किंग काय असं प्रकार वगैरे, पण शी हॅज बीन सपोर्टिंग मी. मी तिकडे आत असताना आणि हेही मला माहीत नव्हतं, मला हे माहीत नव्हतं की हिंदीतले जेवढे फ्रेंड्स आहेत किती कितपत सपोर्ट करतील, किती ते बघू शकतील, ह्याचा एक मला हे हा नेहमीच एक डाऊट होता. पण सगळ्यांनी फॉलो केलं आहे आणि महाराष्ट्र आपला बिग बॉस, आपला मराठी बिग बॉस फक्त महाराष्ट्रात न राहता हिंदी लेवलवरती बाहेरपर्यंत पंजाबमध्ये खूप लोकांनी बघितलेलं आहे, बाकीच्या स्टेट्समध्ये बघितलं आहे, हे सगळं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपलं मराठी बिग बॉस खूप फेमस झालेलं आहे आणि ह्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या हिंदीतले माझे फ्रेंड्स ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. थँक यू सो मच. वेलकम. शी प्लेड जब वो जा रही थी एंड आई न्यू इट एंड आई टोल्ड हर दैट यू हैव अ ब्राइट चांसेस ऑफ विनिंग बिकॉज ऑफ द प्रिटी गुड लुकिंग गर्ल वाज देयर. एंड थोड़े बहुत टिप्स जो मैं देना चाहती थी मैंने दे दिया. एंड जो जब वो अंदर थी पारुल वॉज बिहाइंड अस, वी वर ट्वीटिंग फॉर हर, उसको वोट करो ये करो देन. एंड आई एम सो प्राउड ऑफ यू दैट शी केम इन टॉप थ्री. ऑलरेडी शी इज अ विनर, क्योंकि उस घर में इतना लंबा रहना बहुत बड़ी बात है. सो गर्ल congratulations. thank you good luck. thank you. and because of her I used to watch Marathi Big Boss. yes. you know manje thank you. वही तो कह रही हूं कि वो मराठी में मैं कह रही थी कि आपके वजह से no, I know Marathi mala yete na yete mala barobar Marathi yete yete correct very good. yeah so all the best. thank you so much. thank you. thank you. अजून एक खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आलेत आपल्याकडे. ॲक्च्युली बिग बॉसच्या घरात पूर्ण 100 दिवस राहणं, रेशमताई एकच आठवडा कमी राहिली आमच्यापेक्षा, पण तरी 93 दिवस काय 100 दिवस काय, हे काय फार सोपं नव्हतं, अवघडच होतं हे तुम्हालाही माहिती आहे, नव्याने सांगायला नको. पण ते अवघड असणं थोडस सोपं केलं ते ह्या एंटरटेनमेंट. थँक्यू थँक्यू. जसं मी म्हटलं त्रास द्यायला मला मजा यायची, त्रास द्यायला बेसिकली आवडतो आणि तो सगळ्यांना देतो. आणि रेशमताईला पण त्रास दिलेला आहे. डे मध्ये ही टार्गेट असायची, सनसेट झाला की टार्गेट चेंज होऊन माझ्याकडे यायचं. हो नाही, पण मला ना त्यांनी कधी म्हणजे नंतर म्हणजे लिटरली मी त्याला सांगितलं की मला आवडेल सुधारायला आणि तो मला जेन्युअनली सांगायचा की असं हो चुकत आहे, पण मी ते मीच त्याला सांगितलं की मला काढ आणि सांग म्हणजे मला त्याच्याशिवाय मी माझं सुधारणार कसं. नाही कसं आहे बेसिकली ना आपली वीकनेस एक ओळखणं आणि ती सुधारण्याची तयारी दाखवणं हे इनी केलं डेफिनेटली. आणि सगळ्यांनी बघितलं असेल पहिल्या दिवशी घरात आलेली स्मिता आणि 100व्या दिवशी बाहेर पडणारी स्मिता, खूप वेगळी जी भाषा बोलत होती त्यात जमीन आसमानाचा फरक होता आणि तिने एफर्ट्स घेतले होते. यात आऊचं जास्त क्रेडिट आहे माझ्यापेक्षा, कारण आऊनी जवळजवळ शाळा उघडली होती, तिने तयारी दाखवली, ही खूप मोठी गोष्ट. हो मी जेव्हा आले होते आतमध्ये, मी आता बघत होते माझी एंट्री घरात, मी हाय लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ, स्मिता गोंदकर स्मिता गोंदकर असं होतं. पण आता काय नाही, आता कुठे गेलं की नमस्कार मी स्मिता गोंदकर वगैरे असंच होतं. एनिवे, सो आय वॉन्ट टू गिव माय लास्ट मेसेज फॉर एसआर ओके वी हैव अ ग्रुप. या आई नो ओके एसआर ग्रुप. हाय एसआर ग्रुप. हॅलो हाय. आम्ही पुन्हा एकत्र आहोत. वन्स अगेन द ट्रायो इज हियर.
जे काय माझं पुढचं प्रवास जो आहे आईने खूप सोपं केलं माझ्यासाठी. इट वॉज व्हेरी वागायला लागली होती म्हणजे मी तिला म्हणायला लागले म्हणजे ही मुलगी अशी कशी काय बदल झाली सर. पण एनी विच वेज खूप माझे ते कारण होते. पण आणि माझी एक खूप जुनी मैत्रीण माझी ही आता हे विचारू नका किती वर्ष मगासपासून मी 10 वर्ष 10 वर्ष म्हणत होते पण आता हे 25 वर्षापूर्वीची मैत्रीण आहे. फोटो एक मिनिट चले जायगे. तर ही मला आज परत 25 वर्षापासून मैत्रीण आहे आणि ही पण मला सपोर्ट करायला आली आहे. थँक यू सो मच. ओके हाय ब्रदर. भाऊ भाऊ त्याच्याशिवाय अगेन इट इज नथिंग इज आय मीन पॉसिबल. माझे बाइकिंग वगैरे जे काय मी करते स्पोर्ट्स खेळते सगळं बॅक म्हणजे मी काही मेहनत घेत नाही. मी फक्त डायरेक्ट बाईकवर जाऊन बसते आणि फक्त डिमांड्स असे सोडते ह्याच्याकडे. आय मी माझे सगळे नखऱ्या उचलतो माझी बाईक नीट करणं हे करणं ते करणं रिपेअर्स एव्हरीथिंग आणि प्रत्येक रेसला मोटिवेट करणं आणि माझ्याबरोबर येऊन तिकडे उभं राहणं की काही झालं काही लागलं तर मी आहे असं तो नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि या प्रवासात सुद्धा तो माझ्या पाठीशी होता म्हणून मी ह्याची पण खूप 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 आभारी आहे. थँक्यू सर. ओके मी तर उभी मॅडम. जर गोगो जी आपका घागरा इट्स नॉट घागरा इट्स अ टेल एंड शी इज नॉट गोगो या बट स्टील इट्स स्टील इट्स अ डायलॉग मॅन. इकडन रीचा इकडन गेशील प्लीज. नो नो ओके 1 मिनिट सॉरी एंड सेकंड का डाव मध्ये ना रस्त्यातला झाला आहे प्लेन इज मी. हां आणि हे हिच्यामुळे कारण माझे डाउन्स खूप असे असायचे आणि याला खूप अडचणीमध्ये अडचणीत बसावं लागले. ओके Okay, thank you.
उन्होंने बिल्कुल भी फेक कुछ नहीं किया, तो ऑल द बेस्ट फॉर बिग बॉस की बात चल रही है, तो अभी बिग बॉस सीजन 12 भी आने वाले बहुत ही जल्द, उसमें ऐसी खबर आ रही है कि आप और देवेंद्र जी आ रही है, जोड़ी की शो है इस बार, तो क्या है ये सच है, क्या माना जाए कि आप आ सकते हैं? नहीं बिल्कुल नहीं, बिल्कुल बिग बॉस नहीं कर रहा हूँ मैं, और पल्टन रिलीज पे है और फर्स्ट को ट्रेलर लॉन्च है और सेवन सितंबर को फिल्म रिलीज है और उसका प्रमोशन है, फिर नेक्स्ट फिल्म जल्दी मैं फ्लोर पे जा रहा हूँ, तो अभी बिग बॉस तो बिल्कुल नहीं कर पाऊँगा, बट हाँ बिग बॉस का हमेशा फ़ैन रहा हूँ और जब भी बिग बॉस होता है तो देखता ज़रूर हूँ, जब भी मौका मिलता है थोड़ा बहुत भी, और सलमान खान का उनका बहुत बड़ा फ़ैन हूँ, जब सलमान सर वहाँ पे रहते हैं स्टेज पे, जब वो बातें करते हैं सुन के मज़ा आता है, एंड वो जान है इस बिग बॉस की। सलमान सर के साथ आई थिंक सलमान खान ही काफ़ी हैं, वो अकेले ही स्टेज पे जब खड़े हो जाते हैं तो फिर मुझे लगता नहीं और किसी जोड़ी की ज़रूरत है। ओके, पल्टन की बात करें तो बॉर्डर के बाद एक सबसे बड़ी फिल्म अगर देखा जाए दिलीप सर, तो ये माना जाए पल्टन, तो आपके ऊपर कितना भार है उसका, क्योंकि दिन नज़दीक आ रही है और एक्सपेक्टेशन भी बढ़ते जा रही है? वेल बहुत ज़्यादा खुश हूँ कि पल्टन मैंने की है और जेपी दत्ता उन सर के साथ की है फिल्म, एक एक्टर के लिए बहुत ज़रूरी होता है कि वो एक अच्छे डायरेक्टर के साथ काम करे, तो मुझे लगता है कि उनके साथ काम करके बहुत कुछ सीखने को मिला, और डैड आर्मी में रहे हैं तो हमेशा इमोशनल रहा हूँ फौज को लेके, देश को लेके, हमेशा जब भी मैं बॉम्बे में रहता तो मैं दोस्तों से लोगों से लड़ लेता था अगर कोई हिंदुस्तान या इंडिया के बारे में कुछ बुरा बोल दे, क्योंकि सबको मानता है ये फौजी का लड़का, ये फौजी है, मैं पूरा फौजी, और मेरे लिए देश का झंडा सब कुछ बहुत दिल के करीब है, और इससे अच्छा क्या हो सकता है कि जेपी दत्ता की उनकी फिल्म मैंने की है और रिलीज पे है, एंड आई एम श्योर कि जब आप ट्रेलर देखेंगे एक ऐसी कहानी जो लोगों के सामने नहीं आई थी वो लोगों के सामने आएगी, आप सबको बहुत पसंद आएगी। इंडियन आइडल कौन सा अपना सोनी? अच्छा इंडियन है, ये है लड़की वो। थैंक यू। ये लड़की जब बिग बॉस में जा रही थी तो हम देबिना और हम दोनों से मिली थी और ये बहुत डरी हुई थी, बट मुझे लगता है कि सबसे अच्छा है कि आप जो हो, आपने बिग बॉस में वही दिखाया है, आई थिंक इसलिए लोग आपको बहुत प्यार कर रहे हैं, आप टॉप थ्री में आ गए, इससे बड़ी बात क्या हो सकती है, और हम सारे दोस्त बहुत खुश हैं। बीमार होने के बाद भी मैं भाग के 5 मिनट के लिए भी आया, लेट हुआ, लेकिन मुझे इतनी खुशी है, और यू नो देबिना तो बहुत ज़्यादा खुश है वो तो आपके लिए। मैं बहुत खुश हूँ, एक तो देबिना और गुरु इतने पुराने दोस्त हैं मेरे, और गुरु की तबीयत सच में बहुत ख़राब है, फिर भी वो आज मेरे लिए आए हैं, थैंक यू सो मच, और जो सपोर्ट मिलता है मुझे हर बार हर एक नए वेंचर के साथ में, इसके लिए इसकी तारीफ तो मैं करनी, मैंने कितना भी करूँ कमी है, तो बट अगेन यू गाइज आर हियर एंड ये जो सरप्राइज है इट्स एन अमेजिंग सरप्राइज, थैंक यू सो मच। अरे तुझे पता तो नहीं चला ना? नहीं कि तूने एक्टिंग की? नहीं अभी टाइम है, एंजॉय कर और जल्दी से घर पे मिलते हैं सब लोग, फिर हमारी पार्टी स्टार्ट होगी। यस तो यस आई विल, अंदर आ रहे हो ना? मैं आ रहा हूँ, जस्ट गिव मी 2 मिनट्स। Thank you, and I love him. He is my बचपन का friend. हाँ बचपन का, बचपन का, हाँ बचपन ही हो गए ना यार, छोटे छोटे थे 19 साल के जब आए थे। Exactly, बचपन का friend. I'll just come. Yeah. चैनल का नाम है तेरा? Hi, this is Gurmeet Chaudhary, and keep watching. All the best to India. All the best.